नमस्कार मित्रांनो, मी माधुरी किचनमध्ये आपले हार्दिक स्वागत करते. मी आज परत तुमच्यासमोर एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, लौकीचे कोफ्ते. त्यासाठी इथे मी घेतलेले आहे बेसन, कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची कट करून घेतली आहे, गरम मसाला, ऑइल, हळद, लाल तिखट, धनेपूड, मोहरी, जिरे, मीठ, लसूण अद्रकची पेस्ट, मीन, लौकी. लौकीला मी शिजून घेते आहे. आता त्याला मी किसून घेते व त्यामधले पाणी इथे काढून घेतलेले आहे. यामध्ये तिखट, हळद, धनेपूड, मीठ, कट केलेली हिरवी मिरची, बेसन, याला मिक्स करते आहे. यामध्ये लसूण अद्रक पेस्ट, कोथिंबीर भरपूर घालायची. हे सर्व घालून मिक्स करून घेते आहे. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. तोपर्यंत कोफ्ते तयार करून घेतले. तुम्हाला माझ्या तेलाच्या मैसूर पाकाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही यावरती दिलेल्या आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. तेल गरम झालेले आहे. त्यामध्ये आता कोफ्ते घालून आपण याला तळून घेऊया. हे छान ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. याला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे, आपण पाहू शकता. आता आपण याला छान काढून घेऊया. एका कढईमध्ये ही मोहरी, त्यात कांदा घालते आहे. याला छान लाल कलर येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. याला लाल कलर आलेला आहे. यामध्ये तिखट, हळद, धनेपूड, मीठ हे सर्व घालून मिक्स करते आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालायची आहे. याला मिक्स करून आपल्याला याला झाकून ठेवायचे आहे. आता 5 मिनिट आपले झालेले आहे. आपण पाहू शकता आपली ग्रेव्ही छान अशी शिजलेली आहे. यामधले ऑइल देखील बाहेर निघालेले आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही रेडी आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून एक उकळी करून घेऊया. उकळी आलेली आहे, पहा छानपैकी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण कोफ्ते घालूया. आपली कोफ्तेची भाजी तयार. कोफ्त्याची भाजी तयार झालेली आहे. याला आपण सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. आता खाण्यास रेडी आहे. याला पोळी, पराठे किंवा राईसोबत सर्व करू शकतो. तुम्हाला अशा चमचमीत आणि चटपटीत रेसिपी हव्या असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.